आजमध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बघा, आता भाजी पोळी, भाजी तर आपण नेहमी करतो पण भाजीसोबत आपण भातही खातो पण पोळी आवश्यक असते. तर पोळी करायचं हे खूप अवघड काम आहे. कोणाला पोळीचे पण खूप प्रकार आहे. पेट आहे, घडीची पोळी आहे, रुमालाची पोळी आहे, या अशा पोळीचे खूप प्रकार आहे. आणि फुलका पण आहे, म्हणजे सगळ्यात पोळीमध्ये एकदम सोपा म्हणजे फुलका आहे. आणि तो हलका फुलका, त्याचं नावच हलका फुलका आहे. त्याच्यामुळं आपण आज आपण फुलका करायला शिकणार आहोत. ज्यांना सुरुवात कसं करायची फुलक्याची, म्हणजे फुलका येतच नाही, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ करणार आहे. तर चला आपण रेसिपी बोलूया. बघा, आता मी साहित्य घेतले आहे फुलके करण्यासाठी. एक वाटी मी छान मी चाळून घेत नाही आहे. पीठ आपलं गव्हाचं पीठ आहे. तुमच्याकडे जाड पीठ असेल गव्हाचं तर तुम्ही चाळून घेऊ शकता, पण मी पीठ हे शक्यतो चाळून घेत नाही. कारण की जे आपलं चाळण असतं तेच खूप मेन असतं. आणि आपण पीठच खातो पण ते चाळण फेकून देतो. म्हणजे पौष्टिक आहार आहे आपला, तो आपण फेकून देतो. म्हणून मी काय करते, ते चाळणसुद्धा यामध्येच असं मी चाळून घेत नाही. फक्त गिरणीतून चांगलं बारीक दळून आणत असते. तर आता ही आपण एक वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं, चवीनुसार मीठ. आणि आपण हे तेल घेतलेलं आहे थोडंसं उरून लावण्यासाठी, अर्धा चमचा तुम्हाला लागेल. आणि मळण्यासाठी पीठ. बघू आता आपण कसं मळायचं. आता आपण हे पीठ एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि मीठ तुम्हाला मळायच्या वेळेस तुम्ही टाकत असेल तर टाकू शकता, पण मी टाकत असते मळायच्या वेळेसच. तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता त्यामध्ये. आणि आपण हे छान मऊसर मळून घेणार आहोत. बघा, छान मळून घ्यायचं आहे. आपले फुलके खूप सुंदर, आणि जेवढं मळलं आपण तेवढे फुलके आपले नरम राहतात. मळून झालेलं आहे. आपण यामध्ये अर्धा चमचा तेल घेणार आहोत आणि परत थोडस मळून घेणार आहोत. तेल थंडच घेतलेलं आहे, मोहन वगैरे काही नाहीये. फक्त असं थोडं अर्धा चमचा लावणार आहे. आता हे आपलं छान मळून झालेलं आहे, मऊसर पीठ झालेलं आहे. बघा, तुम्ही बघू शकता. आता आपण याला थोडंसं 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवूया. आपण आता आपले 10 मिनिटं झालेले आहे. परत आपण एकदा त्याला छान 5 मिनिटं असं, 1-2 मिनिटं, फक्त 5 मिनिटंही नाही, 2 मिनिटं छोटंसं असं मळून घेणार आहोत. आता पॅन ठेवलेला आहे आणि आपण आता फुलके लाटायला घेऊ. थोडासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला. तुम्हाला किती जाडी पाहिजे, किती मोठा करायचा त्याच्यावर. मी फक्त सुपारी एवढं घेतलेलं आहे. आपण पुऱ्या ज्या करतो ना तसा घेतलेला आहे. तुम्ही असाही घेऊ शकता, मोठाही घेऊ शकता. बघा, आता आपण छान लाटून घेणार आहोत. थोडंसं पीठ टाकायचं आणि हलक्या हाताने लाटायचं आहे. काटकाटच लाटायचं आहे, मध्ये जास्त प्रेस करायचं नाही आहे. तुम्हाला लागलं तर थोडंसं पीठ पण लावून घेऊ शकता तुम्ही. बघा किती छान गोल होतीये. तर ही आपली छान, आता ही छान गोल झालेली आहे आपली पोळी लाटून. आता आपण तव्यावर टाकणार आहोत. आता अशी फोडं आल्याच्या नंतर आपण याला पलटून टाकणार आहोत. ही छान पलटून घेतलेली आहे. आणि खालचा भाग आपण असंच तव्यावर शेकून घेणार आहोत. आपली खालची साईड पूर्ण झालेली आहे. आता आपण तवा काढून फुलका आपण त्याच्यावर टाकणार आहोत. बघा छान फुगती आहे. अजून दुसरा एक फुलका मी तुम्हाला करून दाखवते. त्यामध्ये माझं बोट गेल्यामुळं थोडं वाफ माझ्या हातावर आली, तर मी दुसरा फुलका तुम्हाला छान परत एकदा बनवते. हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. काटच लाटायचे, मध्ये लाटायचं नाही, जास्त प्रेस करायचं नाही. बघा आता आपलं हे झालेलं आहे. आपण आता हे तव्यावर टाकणार आहोत पोळी. थोडेसे आपल्याला इथं थोडे फोडं आल्यासारखं वाटले की लगेच आपण पलटणार आहोत. हे आपले बबल्स छान दिसत आहे, तर आपण पलटून घेऊ आणि खालची साईड पूर्ण शेकून घेऊ. खालची साईड आपली झालेली आहे. आपण आता खाली टाकूया. बघा हो की नाही, पूर्ण फुगलेलं आहे.
आता आपण याला काढून घेऊ. आता आपले हे फुलके तयार झालेले आहे. आता याला तूप कसं लावायचं, तुम्ही तेल पण लावू शकता, तूपही लावू शकता, तुमच्या इच्छेवर आहे. बघा आता आपण असं फुलका घ्यायचा, गरम आहे आपला, आणि तूप असं लावायचं आहे. आणि नंतर ही दुसरी पोळी त्यावर असं असं लावून घ्यायची आहे. बघा आणि नंतर परत दुसऱ्या पोळीला असंच तूप लावायचं आणि परत असे गोल गोल करायचं आहे. तर आता आपण परत असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तोपर्यंत तुम्ही फुलके करून खा आणि कसे झाले ते मला सांगा. तर आपण असंच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा.